नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार एकवीस साली डिपार्टमेंटल पी एस आयची जी काही परीक्षा झाली होती त्यामधले इतिहासाचे जे काही प्रश्न आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत याआधीसुद्धा आपण जवळपास तीन पेपर जे काही विश्लेषण आहे ते योग्यरित्या त्या ठिकाणी केलेलं आहे जर तुमच्यापैकी कोणी त्यांनी बघितलं नसतील तर ते व्हिडिओ आधी बघून घ्या नक्कीच तुम्हाला फायदेशीर असणार आहे मग नेमके प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचं स्वरूप काय आहे कशा पद्धतीने पद्धतीने हे प्रश्न विचारले जात आहेत कोणत्या घटकावर अधिक भर दिला जातो हे मा जे काही सर्व तुमचे प्रश्न आहेत किंवा याचा जर तुम्ही व्यवस्थित अॅनालिसिस केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला वाचायला सुद्धा सोपं जाईल किंवा अभ्यासायलासुद्धा त्या ठिकाणी ह्या गोष्टी सोप्या जातील ठीक आहे सुरुवात करूया तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे एक बॅचसुद्धा सुरू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमानुसार लेक्चर असतील नोटसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा असतील जवळपास दहा टेस्ट सिरीज असतील तीन महिन्याची बॅच आहे शेवटच्या महिन्यामध्ये तुमच्याकडून पेपरचा सराव है तो करून जाही गया। जो आहे तो व्यवस्थितरित्या करून घेतला जाईल लक्षात घ्या ठीक आहे जर तुम्हाला काय करायचं आहे आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला ही बॅच जी आहे ती मिळून जाईल जर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय त्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता यस पहिला प्रश्न काय आहे बघा आजचा या ठिकाणी जोड्या जुळवायला आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे आता इकडे जर आपण बघितलं तर त्यांनी सुरू केलेले काही वृत्तपत्र आहेत त्याचपणे जर आपण बघितलं तर काही पुस्तकं सुद्धा दिलेत वे इकडे सुधार समासुधारक दिलेत आणि त्यांच्याशी संबंधित असणारं साहित्य दिले मग आता बघूयात आपण सुरुवातीला आहे बाबा पद्मनजी बाबा पद्मनजी यांची कोणती कादंबरी आहे तर यमुना पर्यटन नावाची कादंबरी बाबा पद्मनजी यांनी लिहिली आहे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे बावन कशी सुबोध रत्नाकार नावाचा त्यांनी काय केला होता काव्य संग्रह लिहिला होता कोणाचा सावित्रीबाई फुले यांचा लक्षात ठेवायचंय सावित्रीबाई फुले यांच्यावर जर आपण बघितलं तर त्यांचा अजून एक काव्यसंग्रह आहे त्याचं नाव आहे काव्य फुलं ठीक आहे काव्य फुले नावाचं त्यांनी काय केलं होता तर एक कवितेचा संग्रह लिहिला होता त्याचबरोबर बावनकशी सुबोध रत्नाकार हा काव्यसंग्रह सुद्धा कोणाचा आहे सावित्रीबाई फुले यांचा आपल्याला सांगता येतो ठीक आहे पहिल्या महिला शिक्षिका पहिल्या महिला मुख्याध्यापिका म्हणून सुद्धा कोणाला ओळखलं जातं सावित्रीबाई फुलेंना ओळखलं जातं त्याचप्रमाणे पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका कोणाला ओळखलं जातं तर फातिमा शेख ह्या तुम्हाला स्त्रीचं नाव लक्षात ठेवायचंय फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका त्या ठिकाणी म्हणून त्यांना ओळखलं जातं कोण आहेत फातिमा शेख फातिमा शेख जर आपण बघितलं या कोण होत्या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या लक्षात ठेवायचंय उस्मान शेख यांच्या त्या काय होत्या तर भगिनी होत्या आता उस्मान शेख कोण होते तर जर आपण बघितलं महात्मा फुले यांचे ते वर्गमित्र होते किंवा जवळचे मित्र होते ज्यावेळेस त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनी जर आपण बघितलं तर यांनी त्यांना काय केली होती मदत केली होती कोणी उस्मान शेख यांनी पुढे जाऊयात गोपाळ गणेश अगरकर यांनी काय केलं होतं सुधारक वृत्तपत्राची सुरुवात केली होती आता आगरकरांबाबतीत जर बघितलं तर ते काय होते केसरीचे संपादक होते आपल्या सर्वांना माहिती आहे केसरीमधून त्यांनी काय केलं होतं वेगवेगळे जे काही लेख आहेत ते लिहिले होते मात्र पुढच्या काळामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यातले जे काही मतभेद आहेत ते वाढत गेलेले होते म्हणून अठराशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी काय केलं होतं या केसरीचं त्यागपत्र दिलं होतं आणि त्यागपत्र देऊन स्वतःचं अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुधारक नावाचं जे काही वृत्तमानपत्र आहे ते त्यांनी सुरू केलं होतं सुधारकचं जर आपण बघितलं तर इंग्रजी जे काही भाषेतून ते प्रकाशित व्हायचं त्याचबरोबर मराठी भाषेमधून सुद्धा प्रकाशित व्हायचं इंग्रजी भाषेत जी काही संपादकाची जबाबदारी आहे ती कोणाकडे होती गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे याची जबाबदारी होती तर मराठी विभागाचं जी काही संपादकाची जबाबदारी होती ती कोणाकडे होती तर आगरकरांकडे होती लक्षात ठेवायचं ठीक आहे तर अशा पद्धतीनं त्यांनी सुधारक नावाचं जे काही वृत्तपत्र आहे ते सुरू केलेलं होतं त्यानंतर पुढे जाऊयात बाहू महाजन इथे तुम्हाला नाव दिले बाहू महाजन प्रभाकर नावाचं वृत्तपत्र आहे लक्षात ठेवा बाहू महाजन यांनी प्रभाकर या वृत्तमानपत्राच्या माध्यमातून समाजातले जे काही प्रश्न ते आहेत ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत इतकंच नाही तर याच प्रभाकर वृत्तमानपत्रातून लोकहितवादींची शतपत्रे जी आहेत ती प्रकाशित झालेली होती लक्षात ठेवा कशातून प्रभाकरमधून ठीक आहे तर अशा पद्धतीनं बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन नावाची कादंबरी लिहिली त्याच म प्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी बावन कशी सोबत रत्नाकार हा काव्यसंग्रह लिहिला आहे त्यानंतर गोपाळ गणेश सागरकरांचं सुधारक वृत्तपत्र आहे आणि भाऊ महाजनचं प्रभाकर हे वृत्तपत्र आहे मग आपल्याला काय हवं आहे सुरुवातीला बघा बाबा पद्मनजी या ठिकाणी चार नंबरवर हो आहे यमुना पर्यटन मग इथं चार कुठं आहे अला अ साठी चार कुठं आहे बघूयात इथं आहे ठीक आहे इथं आहे आणि इथं सुद्धा आहे मग इथं आहे का दोनला नाही तीनला सुद्धा नाही त्यामुळे हे दोन्ही पर्याय जे आहेत ते काय होतील एलिमिनेट होतील याचा विचारच काही करायचा नाही राहिला प्रश्न एक आणि चार मध्ये बघूयात सावित्रीबाई फुले यांचा कोणता आहे बावन कशी सुबोध रत्नाकार आहे मग आता इथं जर इथं बघितलं आपण बला तीन हवं बला तीन कुठं आहे इथं आहे ठीक आहे इथं आहे का चारला नाही त्यामुळं हा सुद्धा ऑप्शन काय होईल एलिमिनेट होईल राहायला फक्त एक पर्याय क्रमांक एक हे काय असेल मग आपलं योग्य आन्सर असेल असं सुद्धा तुम्ही जाऊ शकता जर जा तुम्हाला इकडे कन्फ्युजन होत असेल तर एलिमिनेट करून सुद्धा आपल्याला काय करता येतं उत्तरापर्यंत पोहोचता येतं त्यासाठी एखाद किंवा दोन जे काही यातले बाबी तुम्हाला माहिती असल्या तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता उत्तरापर्यंत पोहोचू शकता पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे जाऊयात पुढचा प्रश्न बघा काय आहे महात्मा ज्योतिबा फुलेनी मानवी सम मानवी स्वातंत्र्य त्याचबरोबर जर आपण बघितलं समता विश्वबंधुता या तत्वत्रयींचा पुरस्कार कोणत्या ग्रंथामध्ये केलेला आहे म्हणजेच काय तर मानवी स्वातंत्र्य असेल समता असतील विश्वबंधुत्व असेल याबाबत त्यांनी कशामधून त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे कोणत्या ग्रंथातून ऑप्शन आहेत आपल्यासमोर सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड हे जे काही ग्रंथ आहेत मात्र हे जे काही तत्व आहेत यांचा पुरस्कार कोणत्या ग्रंथातून केला होता सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातून त्यांनी केला होता कोणत्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातून त्यांनी काय केलं होतं तर या तत्वांचा पुरस्कार केला होता त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ सुद्धा त्यांचाच आहे गुलामगिरी हा ग्रंथ सुद्धा त्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ सुद्धा काय तर त्यांचाच आहे आता हा जो काही गुलामगिरी हा ग्रंथ आहे तो त्यांनी कोणाला समर्पित केलेला आहे के तर अमेरिकेतील निगुरोना त्या ठिकाणी अं जर आपण बघितलं तर त्यांच्यासाठी ज्या लोकांनी कार्य केलेलं आहे अशा लोकांना त्यांनी काय केलं होतं तर हा ग्रंथ जो आहे तो समर्पित केलेला होता त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं यांनी काय केलं होतं पोवाडा लिहिला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पोवाडा सुद्धा त्यांनी लिहिला आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर अजून काय महत्वाचं आहे तृतीय रत्न नाटक तृतीय रत्न तृतीय रत्न नावाचं त्यांनी काय केलं होतं एक नाटक सुद्धा लिहिलं आहे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा असूड गुलामगिरी हे जे काही महत्वाचे ग्रंथ आहेत ते कोणाचे आहेत तर बर, या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचे आपल्याला सांगता येतात ठीक आहे त्याचप्रमाणे यांनी काय केलं असं सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती त्याचबरोबर या सत्यशोधक समाजाची बैठक जर आपण बघितलं दर रविवारी ही बैठक जी आहे ती त्या ठिकाणी भरली जायची ठीक आहे दर रविवारी काय भरायची तर यांची बैठक सत्यशोधक समाजाची भरायचे लक्षात ठेवायचे पुढे जाऊयात आपण या प्रश्नाचा आन्सर काय असेल पर्याय क्रमांक एक, एक अंसर का या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुताई वाघ यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी कार्य केलं मग त्यांचं जे काही कार्य आहे ते इथं देण्यात आलेलं आहे योग्य जे काही कार्य आहे किंवा यातलं कोणतं विधान ठीक आहे बघा वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते बरोबर विधान आपल्याला काय करायचे आहेत निवडायचे आहेत पहिल्यांदा बघत काय आहे आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली आदिवासी सेवा मंडळाची स्थापना जर आपण बघितलं ठक्कर बाप्पा यांनी केलेली आहे ठीक आहे ठक्कर बाप्पा यांनी काय केलेली आहे तर या आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली त्यामुळं अ तर चुकीचं आहे राहिला प्रश्न कोसवाड कोसबाडचा जो काही प्रकल्प आहे त्याची उभारणी केली बरोबर आहे पाळणाघरे आणि बालवाड्यांची सुरुवात त्यांनी केली बरोबर आहे शैक्षणिक संस्थांची सुद्धा सुरुवात केली ब कड काय असेल बरोबर असेल आपल्याला काय विचारलं होतं बरोबर आहे ते विधाने ओळखायला सांगितलेलं आहे त्यामुळं बघा ब कड कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये हा ऑप्शन आपल्याला दिसून जाईल प त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे काय आहे या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल ठीक आहे कोसबाडचा जो काही प्रकल्प आहे हा प्रकल्प जर आपण बघितला तर अणुताई या आहेत ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या सांगता येतात त्यांचा ग्रंथ सुद्धा आहे बघा ठीक आहे कोसबाडच्या टेकडीवरून नावाचा ग्रंथ सुद्धा जर आपण बघितलं तर कोणाचा आहे अणुताई वाघ यांचा आहे दुसरा जर आपण ग्रंथ बघितला तर, तर, तर लक्षात ठेवा टिल्लूची करामत नावाचा त्या ठिकाणी ग्रंथ आहे कुराण शाळा नावाचा ग्रंथ आपल्याला सांगता येतो ठीक आहे त्याचबरोबर यांना दलित मित्र पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं होतं ठीक आहे दलित मित्र या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार सुद्धा मिळवणाऱ्या कोणत्या अणुत्या वाघ आपल्याला सांगता येतात त्याचप्रमाणे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन सुद्धा त्यांचा सन्मान जो आहे तो भारत सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे या प्रश्नाचा आन्सर काय असेल पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं पुढील तत्वांपैकी कोणती तत्व आर्य समाजाची नव्हते असं विचारलं आहे म्हणजे आर्य समाजाबाबत हा प्रश्न आपल्या या ठिकाणी सांगता येतो मग यामध्ये ऑप्शन काय दिलेलं बघा स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणं दुसरं ऑप्शन आहे वेद सर्व ज्ञानांनी परिपूर्ण आहेत वेदातील ज्ञानाचा प्रसार करावा त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे मूर्तीपूजा करू नये त्यानंतर चौथा ऑप्शन जर आपण बघितलं पुनर्जन्मावर विश्वास ठेवू नये आता आर्य समाजाचं तत्व नव्हते असं विचारलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा पुनर्जन्मावर विश्वास ठेवू नये हे आर्य समाजाचं तत्व नव्हतं लक्षात घ्या त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे काय असेल या, या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं ठीक आहे दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर तारीख लक्षात ठेवा दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये मुंबईमध्ये काय करण्यात आली होती आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती कोणत्या ठिकाणी मुंबईमध्ये त्याचमुळे जर आपण बघितलं कोण आहेत संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती कोण आहेत स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलेलं आहे तर याची स्थापना केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर लक्षात घ्या यांचं जे काही मूळ नाव आहे ठीक आहे मूळ नाव यावर आयोगाने आधी सुद्धा प्रश्न विचारलाय मूळ नाव काय आहे तर बघा लक्षात घ्या मूळ शंकर करसनदास तिवारी हे काय आहे त्यांचं मूळ नाव आहे ठीक आहे मूळ शंकर करसनदास तिवारी हे कोणाचं मूळ नाव आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांचं आपल्याला काय सांगता येतं हे मूळ नाव सांगता येतं ठीक आहे मग यांचा जो काही जन्म आहे तो कोण्या ठिकाणी झाला होता गुजरातमध्ये ठीक आहे गुजरातमध्ये कोण्या ठिकाणी टंकारा नावाचं ठिकाण आहे ना गुजरातमध्ये टंकारा नावाचं ना ठिकाण आहे या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांचा म्हणजेच मूळ शंकर करसनदास तिवारी यांचा जन्म आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो स्थापना कधी झाली आर्य समाजाची दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर कोण्या ठिकाणी मुंबईमध्ये स्थापना झालेली आहे जरी मुंबईमध्ये स्थापना झाली असली तरी याची जी एक शाखा जी आहे ती शाखा कोण्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती तर लाहोरला ही एक शाखा जी आहे ती याची सुरू करण्यात आली होती आणि पुढच्या काळामध्ये लाहोरच हे काय झालेलं होतं प्रमुख केंद्र बनलेलं होतं ठीक आहे लाहोरच काय झालं होतं आर्य समाजाचं प्रमुख केंद्र बनलेलं होतं लक्षात ठेवा इथं सुद्धा आयोगाने प्रश्न आपल्याला यादी विचारलेला आहे मग आर्य समाजानं नेमकं काय केलं होतं तर शुद्धीकरण चळवळ जी आहे ठीक आहे शुद्धीकरण चळवळ जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी राबवलेली होती म्हणजेच ज्यांना बळच काय करण्यात आलं होतं ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा मुस्लिम धर्मामध्ये त्या ठिकाणी धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना वेगवेगळे छळ करून किंवा वेगवेगळे प्रलोभन दाप दाखवून त्यांना त्या ठिकाणी त्यांचं धर्मांतरण करण्यात आलं होतं अशांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याचं जी काही चळवळ आहे तिलाच काय म्हटलं जातं शुद्धीकरण चळवळ जी आहे ती कोणी राबवलेली होती आर्य समाजाने राबवलेली होती इतकंच नाही तर लक्षात ठेवा ज्यावेळेस मराठवाडा मुक्ती संग्राम होता किंवा जे काही हैदराबाद संस्थाना होतं त्या संस्थानामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं तर ही शुद्धीकरण चळवळ जी आहे ती आर्य समाजाने राबवलेली आपल्याला सांगता येते ठीक आहे क्लिअर आहेत गोष्टी पर्याक्रमांक चार या प्रश्नाचं काय असेल योग्य आन्सर त्या ठिकाणी सांगता येईल आता पुढचा प्रश्न आहे विटाळ विध्वंसक या ग्रंथाचे लेखन कोणी केलं ऑप्शन आहेत आपल्यासमोर शिवराम जनाबा कांबळे ठीक आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं किसन बंद सोडे गोपाळबाबा वल्लंकर महात्मा फुले यांच्यापैकी विटाळ विध्वंसक या ग्रंथाचं लेखन जे आहे ते कोणी केलेलं आहे बघा जर आपण या ठिकाणी विटाळ विध्वंसक हा ग्रंथ बघितला तर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर लक्षात ठेवा गोपाळ बाबा वल्लंकर आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं त्याचप्रमाणे जर आपण बघितलं शिवराम जनाबा कांबळे शिवराम जनाबा कांबळेंनी नेमकं काय केलं होतं श्री शंकर प्रसा प्रसादकीय सोमवंशी हितचिंतक मित्र समाज जो आहे त्याची स्थापना त्यांनी केलेली होती ठीक आहे लक्षात घ्या श्री शंकर प्रसादकीय कशाची बघा श्री शंकर प्रसादकीय हितचिंतक समाज जो आहे याचे संस्थापक कोण आहेत तर शिवराम जनाबा कांबळे जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात श्री शंकर प्रसादकीय हितचिंतक मित्र समाज आहे ठीक आहे कोणता मित्र समाज याचे संस्थापक कोण आहेत शिवराम जनाबा कांबळे किसन बंद सोळे यांच्यावर जर आपण बघितलं तर त्यांनी काय केलं होतं संत चोखा मेळा जे आहे ठीक आहे संत चोखा मेळा यांच्या नावाने त्यांनी काय केली होती शाळा जी आहे ती सुरू केली होती लक्षात ठेवायचे संत चोखामिळा यांच्या नावाने त्यांनी शाळा सुरू केली आहे कोणी तर किसन बंद सोडे यांनी त्याचप्रमाणे जर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा काय केलं होतं अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये त्यांनी काय केली होती मुलींसाठीची पहिली शाळा जी आहे ती सुरू केली होती त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर अजून जर आपण बघितला तर त्यांनी काय केलेलं आहे तर जे काही पुनर्विवाह आहेत विधवा पुनर्विवाह ते सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी लावून दिले होते त्याचबरोबर जर आपण बघितलं तर यांनी स्वतःच्याच राहत्या घरी काय केलं होतं बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली होती कशाची बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली होती लक्षात ठेवायचं ठीक आहे तर हे जे काही पॉईंट आहेत ते महत्वाचे आहेत विटाळ विध्वंसक नावाचा ग्रंथ कोणाचा आहे गोपाळ बाबा वल्लंकरांचा आहे पुढे अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली संघटना महत्वाची आहे कोणती अभिनव भारत ही संघटना आहे लक्षात घ्या आता अभिनव भारत संघटनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अभिनव भारत ही जी काही संघटना आहे याची स्थापनाच कधी करण्यात आली होती एकोणीसशे चार मध्ये ठीक आहे अभिनव भारत संघटना आता ही कशी होती तर गुप्त व क्रांतिकारी संघटना ठीक आहे गुप्त क्रांतिकारी संघटना म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी हिला ओळखलं जातं ठीक आहे कशा स्वरूपीचं गुप्त आणि क्रांतिकारी संघटना आपल्याला सांगता येते आता जर आपण बघितलं तर अभिनव भारत ही जी काही संघटना आहे ती जो जो काही मॅझिनी आहे त्या मॅझिनीनं यंग इटली नावाची त्याची काही संघटना आहे ती संघटना तिथं स्थापन केली होती आणि त्याच्याच धर्तीवर एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत ही जी काही संघटना आहे ती कोणी स्थापन केली होती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी ही संघटना जी आहे ती स्थापन केली होती लक्षात ठेवा मग हे जे काही संघटना आहे या संघटनेनं अनेक क्रांतिकारी कार्य केलेलं आहेत मदनलाल धिंगरा असतील त्याचपणे जर आपण बघितलं अनंत कानेरे असतील यांनी काय केलेलं आहे तर ब्रिटिशांची हत्या केलेली आहे या संघटनेच्या माध्यमातून ठीक आहे अनंत कानेरे लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अं त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जो काही लॉ कर्जन आहे ठीक आहे त्या कर्जनची हत्या करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जे काही प्रयत्न आहेत ते कोणी केले होते तर या अभिनव भारतच्या क्रांतिकारकाने त्या ठिकाणी केले होते लक्षात ठेवायचे ठीक आहे बघा या गोष्टी यातल्या अत्यंत महत्त्वाचं सांगता येतात गुप्त आणि क्रांतिकारी संघटना सांगता येते जो काही मॅझिनी आहे त्याच्या इंग यंग इटलीच्या आ धर्तीवर त्यांनी काय केलं होतं इथं महाराष्ट्रामध्ये अभिनव भारत ही जी काही संघटना आहे ती स्थापन केली होती संस्थापक कोण आहेत विनायक दामोदर सावरकर यांचे दोन पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत एक आहे अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर ठीक आहे अठरा सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांचा आहे त्याचबरोबर गंभीर इशारा नावाचा ग्रंथ सुद्धा त्यांचा आहे ठीक आहे जर आपण बघितलं गंभीर इशारा नावाचा ग्रंथ सुद्धा त्यांचा आपल्याला सांगता येतो ठीक आहे स्वातंत्र्या अठरा सत्तावन्नचा स्वातंत्र्य समर आणि गंभीर इशारा लक्षात ठेवा कोण आहेत विनायक दामोदर सावरकर आहेत यांना किती वर्षांची शिक्षा झाली होती दोन गुन्ह्यासाठी पंचवीस पंचवीस म्हणजे एकूण पन्नास वर्षाची शिक्षा त्यांना झाली होती ज्यावेळेस ही शिक्षा त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेली होती त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न केला होता की इतकी वर्ष तुमचं सरकार किंवा तुमची सत्ता इथे टिकेल का असा प्रश्न सुद्धा सावरकरांनी त्या ठिकाणी केलेला आपल्याला सांगता येतो लोकमान्य टिळकांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर यांनी काय केलं होतं ते लक्षात ठेवा लोकमान्य टिळकांनी हुमरुळ चळवळ सुरू केली होती आपल्या सर्वांना माहिती आहे हुमरुळ चळवळ आपण खूपदा अभ्यास केलं आहे ठीक आहे या प्रश्नाचा आन्सर असेल पर्याय क्रमांक एक ठीक आहे क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येतं टिंबटिंब हे ज्योतिराव फुलेंचे किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते असं विचारलंय काय नव्हते व्यवस्थित प्रश्न जर वाचायचा आहे तुम्हाला ऑप्शनमध्ये बघा शाहू महाराज आहेत गोवंडी आहेत वाळवेकर आहेत लोखंडे आहेत ठीक आहे आता इथं काय विचारलंय फुलेंचे किंवा काय सत्यशोधक समाजाचे अनुयायी आता जर आपण बघितलं तर प्रेरणा घेऊन कार्य करणारे कोण होते शाहू महाराज होते मात्र त्यांचे अनुयायी होते का किंवा सत्यशोधक समाजाचे सदस्य होते का तर नाही ठीक आहे त्यामुळं अ एक जो आहे ऑप्शन क्रमांक एक हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते या प्रश्नाचं योग्य आन्सर काय विचारलंय सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते कोण नव्हतं शाहू महाराज नव्हते म्हणून पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आपल्याला सांगता येईल ठीक आहे सदाशिव गोवंडे होते त्याचप्रमाणे जर आपण बघितलं हे वाळवेकर सुद्धा होते आणि नारायण मेघाजी लोखंडे सुद्धा आपल्याला काय सांगता येतात सत्यशोधक समाजाचे अनुयायी सांगता येतात नारायण मेघाजी लोखंडे सुद्धा काय होते सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते सत्यशोधक समाजाचे काही मुखपत्र आहेत दीनबंधू हे त्यांनी मुंबईवरून काही काळ चालवलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे कोण तर या ठिकाणी नाम लोखंडे यांनी ठीक आहे पुढे जाऊयात आपण पुढचा प्रश्न काय आहे चला यानंतरचा पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर घटना आणि संबंधित वर्ष यांच्या जोड्या आपल्याला त्या ठिकाणी जुळवायच्या आहेत यामध्ये बघा बंगालची फाणी दिलेली आहे मुस्लिम लीगची स्थापना आहे विभक्त मतदारसंघाचा कायदा दिलाय आपल्याला आणि लखनऊ करार सुद्धा ठिकाणी दिला आता बंगालची फाणी जर आपण बघितली तर बंगालची फाणी कधी झालेली आहे एकोणीसशे एकोणीसशे पाच साली काय झालेली आहे बंगालची फाणी झालेली आहे तर मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे सहा साली झालेली आहे आणि विभक्त मतदारसंघ जर आपण बघितला जो काही कायदा आहे तो कधीचा आहे एकोणीसशे नऊचा आहे आणि लखनऊ करार जर आपण बघितला तर तो कधीचा आहे एकोणीसशे सोळाचा आहे लक्षात घ्या ठीक आहे बंगालची फाणी जर आपण बघितली तर कधी झालेली होती एकोणीसशे पाचला लॉर्ड कर्जनं काय केलं होतं प्रशासकीय प्रशासनाच्या सोयीसाठी आम्ही काय करत आहोत बंगालची फाणी करत आहोत असं त्याने काय केलं होतं बंगालच्या फाळणीमागचं कारण दिलं होतं मात्र छुपा उद्देश काय होता तर इथल्या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडायची होती आणि इथं जे काही संघटितरित्या कार्य केलं जातंय त्याला त्या ठिकाणी कुठेतरी हे असं होऊ नये यासाठी त्यांनी हे काय केलं होतं या बंगालची फाळणी केली होती लक्षात ठेवा मग बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून पश्चिम बंगालमध्ये काय झालेली होती वंगभंगाची जी काही चळवळ आहे ही वंगभंग जी काही चळवळ आहे ती त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती मग याला या चळवळी जी आहे ही चळवळ संपूर्ण भारतामध्ये जे काही पसरवण्याचं काम आहे ते कोणी केलं होतं लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी हे काम केलेलं होतं मग जशी ही चळवळ संपूर्ण भारताभर पसरलेली होती तसं हे वंगभंग चळवळ जी होती कशासाठी सुरू करण्यात आली होती बंगालची फाळणी रद्द करावी म्हणून त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती मात्र जशी ही चळवळ संपूर्ण भारतात पसरली त्यानुसार जर आपण बघितलं तर या वंगभंग चळवळ जी आहे किंवा हे जी काही बंगालच्या फाळणीची मागणी आहे ती मागे पडली आणि स्वदेशीच्या मागणीला काय आलेलं होतं उद्यान आलेलं होतं लक्षात ठेवा कशाच्या मागणीला स्वदेशीच्या मागणीला त्या ठिकाणी उद्यान आलेलं होतं किंवा स्वदेशीला उद्यान आलं होतं म्हणून या वंगभंग चळवळीला स्व स्वदेशी चळवळ म्हणून सुद्धा काय केलं जातं ओळखलं जातं लक्षात ठेवा वंगभंग चळवळीलाच स्वदेशी चळवळ म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं ठीक आहे लक्षात ठेवा लोकमान्य ठिकाणी काय केलं होतं वंगभंग चळवळ संपूर्ण देशभरामध्ये पसरवण्याचं काम केलं होतं मग आता ही रद्द कधी झालेली आहे बंगालची फाणी तर एकोणीसशे अकरा साली मग यासाठी काय करण्यात आलं होतं दिल्ली दरबार जो आहे तो त्या ठिकाणी भरवण्यात आलेला होता त्यावेळेसचा जो काही वॉइसराय होता त्याचं नाव काय आहे लॉर्ड हर्डिंग द्वितीय याने काय केलं होतं दिल्ली दरबार भरवला होता त्यासाठी जो काही ब्रिटनचा राजा आहे आणि राणी आहे ते त्या ठिकाणी इथं दिल्लीला आलेले होते आणि ते ज्यावेळेस मुंबईमधून येणार होते त्यावेळेस मुंबईला काय करण्यात आलं होतं गेटवे ऑफ इंडियाची सुद्धा त्या ठिकाणी जे काही बांधकाम आहे ते तिथं करण्यात आलं होतं लक्षात ठेवा मग त्यानुसार या एकोणीसशे अकरा साली बंगालच्या फाणीची जी काही घोषणा आहे किंवा बंगालची फाणी जी आहे ती इथं रद्द करण्यात आली होती त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येते ती म्हणजेच काय तर लक्षात घ्या जी काही राजधानी आहे ब्रिटिश भारताची काही राजधानी होती कलकत्ता ती कलकत्तावरून कुठं शिफ्ट करण्यात आली होती दिल्लीला शिफ्ट करण्यात आली आहे कधी एकोणीसशे अकरा साली ह्या महत्वाच्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मुस्लिम लीगची स्थापना जर आपण बघितली एकोणीसशे सहा साली कोणत्या ठिकाणी बांगलादेशमध्ये ढाका शहरामध्ये या मुस्लिम लीगची काय झाली होती तर स्थापना झाली होती विभक्त मतदारसंघ जर आपण बघितलं तर एकोणीसशे नऊमध्ये मध्ये जो काही मोर्लेमेंटो सुधारणा कायदा होता त्या सुधारणा कायद्यामध्ये काय करण्यात आलं होतं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि स्वतंत्र मतदारसंघ देऊन त्या ठिकाणी काय करायचं होतं यांना तर इथं फूट पाडायची होती हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशानेच त्यांनी काय केलं होतं तर uh, का या ठिकाणी हा जो काही स्वतंत्र मतदारसंघ आहे तो मुस्लिमांना दिले दिलेला होता ठीक आहे मॉन्टेग्यू सॉरी मोर्ले मेंटो कायदा आहे लक्षात ठेवा याला मोर्ले मेंटो कायदा का म्हणून ओळखलं जातं कारण की हा कायदा पारित व्हावा यासाठी या दोघांनी सुद्धा काय केले होते प्रयत्न केले होते म्हणून याला मोर्ले मेंटो सुधारणा कायदा म्हणून ओळखलं जातं आता यामधला जो काही मोर्ले आहे तो काय होता भारत मंत्री होता लक्षात ठेवा ठीक आहे हा भारत मंत्री होता आणि हा मेंटो काय होता तर वॉइस राय होता लक्षात ठेवायचे मोर्ले मेंटोमधला मोर्ले भारत मंत्री आणि या ठिकाणी जर आपण बघितलं मेंटो काय आहे वॉयस रॉय आहे यस पुढे जाऊयात आपण लखनौ करार आपल्या सर्वांना माहिती आहे कधी झाला एकोणीसशे सोळा साली झालेला आहे लखनौ करारामध्ये जर आपण बघितलं तर काय झालं होतं तर हिंदू आणि मुस्लिम हे एकत्रित आले होते म्हणजेच काय राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर जर आपण बघितलं मुस्लिम लीग हे दोघंही काय झाले होते एकत्रित आलेले होते मग यांच्यामध्ये मतभेद कधी निर्माण झाले होते तर एकोणीसशे नऊ साली हा जो काही कायदा करण्यात आला होता आणि त्या कायद्याने काय झालं होतं स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता आणि याला विरोध कोणी केला होता राष्ट्रीय काँग्रेसने याला विरोध केला होता त्यामुळं मुस्लिम लीग आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद किंवा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पुढच्या काळामध्ये एकत्रित चळवळ सुरू करण्याच्या उद्देशाने लखनौ इथल्या अधिवेशनामध्ये हे दोघंही काय झाले होते कराराने एकत्र आलेले होते कोणता करार होता ते सुद्धा मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे बघा बंगालची फाणी कधी झाली एकोणीसशे पाचला मग आता इथं काय पाहिजे आपल्याला अ ला तीन पाहिजे मग इथं बघा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये काय दिसतंय ला चार दिसतंय त्यामुळं हा पर्याय एलिमिनेट होईल बाकी सगळ्यामध्ये तीन तीन आहे मग पुढे बघा मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे सहाला झालेली आहे म्हणजे आपल्याला काय पाहिजे तीन नंतर चार पाहिजे मग तीन नंतर इथं एक आहे इथंसुद्धा एक आहे हा तर ऑलरेडी एलिमिनेट झाला आहे इथंसुद्धा एक आहे त्यामुळे हा सुद्धा काय होईल एलिमिनेट होईल ठीक आहे हा सुद्धा होईल मग राहिला पर्याय क्रमांक तीन हे काय असेल आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल पुढे बघा भारतीय कामगार चळवळीचे जनक टिंबटिंब आहेत म्हणजे भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं बघा समाजसुधारकांचा आपण अभ्यास करत आहोत त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित रित्या सांगितलं होतं की भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर नारायण मेघाजी लोखंडे यांना ठीक आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल नामद लोखंडे यांना काय म्हणून ओळखलं जातं भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखलं जातं आता त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून का ओळखलं जातं तर त्यांनी काय केली होती देशातली पहिली कामगार संघटना जी आहे देशातील पहिली जी काही कामगार संघटना आहे ती पहिली कामगार संघटनेची स्थापना जी आहे ती त्यांनी केली होती कोणत्या ठिकाणी मुंबईला केलेली आहे लक्षात ठेवा देशातली पहिली कामगार संघटना त्या संघटनेचं नाव काय होतं बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन नावाची पहिली कामगार संघटना देशातली पहिली कामगार संघटनेची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती कधी अठराशे चौऱ्याऐंशी साली मग याच वर्षी त्यांनी काय केलं होतं तर पहिली सभा जी आहे ती परळ या ठिकाणी घेतलेली होती दुसरी सभा जर आपण बघितलं तर महालक्ष्मी रेस कोर्स मैदान जे आहे त्या मैदानावर त्यांनी ही दुसरी सभा घेतली होती आणि या दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी एक अर्ज केलेला होता त्या अर्जामध्ये कोणती मागणी होती रविवारच्या सुट्टीची मागणी होती आणि त्यानुसार दहा जून तारीख लक्षात ठेवा दहा जून अठराशे नव्वदमध्ये रविवारची जी काही सुट्टी आहे कामगारांना त्या ठिकाणी मिळालेली होती कोणाच्या प्रयत्नामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे त्यांना काय मिळाली होती तर ही जी काही सुट्टी आहे ती मिळाली होती यांचा जन्म कुठं झाला होता सासवडमध्ये ठीक आहे सासवड कुठं आहे पुण्यामध्ये सासवड या ठिकाणी त्यांचा जन्म जो आहे तो झालेला होता लक्षात ठेवा त्याचप्रमाणे ब्रिटिशांकडून यांना जस्टिस ऑफ पीस ही हा किताब देऊन सुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला होता आता जस्टिस ऑफ पीस का मिळालेला आहे तर कामगारांसाठी त्यांनी जे काही य कार्य केलं होतं त्यामुळे त्यांना ब्रिटिशांकडून जस्टिस ऑफ पीस हा किताब मिळाला होता त्याचबरोबर त्यांना राव बहादूर ही पदवीसुद्धा ब्रिटिशांनी दिली होती राव बहादूर ही पदवीसुद्धा ब्रिटिशांनी त्या ते ठिकाणी त्यांना दिली होती आता राव बहादूर ही पदवी का दिली होती तर ज्या वेळेस मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर काय झाल्या होत्या हिंदू आणि मुस्लिम दंगली झाल्या होत्या त्या दंगलीमध्ये यांनी त्या दंगली शांत व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले होते म्हणून ब्रिटिशांनी त्यांना काय केलं होतं बहादूर ही पदवी दिली होती त्याचप्रमाणे त्यांना जर आपण बघितलं कामगारांसाठी केलेल्या कार्यामुळं जस्टिस ऑफ पीस या पदवीने सुद्धा काय करत आलं होतं सन्मानित करण्यात आलेलं होतं ठीक आहे अठराशे ऐंशीमध्ये मध्ये यांनी काय केलं होतं दीनबंधू जे काही वर्तमानपत्र आहे ते त्यांनी मुंबईला शिफ्ट केलेलं होतं आणि तिथून ते या वर्तमानपत्राच्या माध्यमातून कामगारांचे जे काही प्रश्न आहेत ते मांडू लागलेले आपल्याला सांगता येतील ठीक आहे नारायण मेघाजी लोखंडे या त्याचबरोबर नारायण मल्हार जोशी यांच्यामध्ये कन्फ्युजन हो होऊ द्यायचं नाही नामद जोशी सुद्धा काय होते तर त्या ठिकाणी एक कामगार नेते आपल्याला सांगता येतात कामगारांसाठी यांनी सुद्धा काय केलेलं आहे प्रयत्न जे आहेत ते केलेले आपल्याला सांगतात मग या प्रश्नाचा आन्सर काय असेल कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला कुन ओळखलं जातं नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखलं जातं पुढे बघा भारतीय राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट आपल्याला इथं विचारले भारतीय लोकांना धर्मवंश जातभाषा भौगोलिक प्रदेश विसरून एका व्यासपीठावर आणणं एक हे यांचं उद्दिष्ट होतं का तर बघा हे जे काही पहिलं आहे ते हे काय होतं यांचं उद्दिष्ट होतं लक्षात ठेवा पुढे बघ्यात भारतीयांच्या समस्यांवर विचार विमर्श करणे बरोबर आहे भारतीयांचे जे काही प्रश्न आहेत ते समजून घेणं त्याचप्रमाणे बघा भारतीयात एकटे भावना वाढवणे ठीक आहे हे सुद्धा काय आहे तर बरोबर आहे मात्र जर इथं बघितलं आपण भारता भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे सुरुवातीच्या जर टप्प्यामध्ये आपण बघितलं तर, तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं हे काय नव्हतं उद्दिष्ट नव्हतं ठीक आहे काय करायचं होतं आपल्या काही मागण्या ब्रिटिशांकडे मांडायच्या आणि त्या पूर्ण करून घ्यायच्या जेवढ्या पूर्ण झाल्यात ते ठीक आहे मात्र जे झाले नाही त्यासाठी पुन्हा लढत राहणं किंवा पुन्हा त्या ठिकाणी त्या मागण्या करत राहणं अर्ज विनंत्या सादर करणं हे काय होतं सुरुवातीचं उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं सांगता येतं ठीक आहे हे उद्दिष्ट सांगता येतं मात्र हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणं हे त्यावेळेसचं उद्दिष्ट नव्हतं स्थापने वेळेस लक्षात ठेवा ठीक आहे कारण की संस्थापकच कोण होता तर लक्षात ठेवायचं आहे ॲलन ह्यूम होता थे मग या स स्थापनाच का करण्यात आलेली होती कारण की भारतीय जे आहेत ते त्या ठिकाणी भारतीयांच्या मनातला जो काही असंतोष आहे तो या ठिकाणी आंदोलनाच्या उद्रेकाच्या स्वरूपामध्ये समोर न येता या राष्ट्रीय काँग्रेसच्या मार्फत यांनी किंवा प्रश्न उत्तरा प्रश्नांच्या मार्फत किंवा सनदशीर अर्जांच्या मार्फत यांच्या जे काही मागण्या आहेत किंवा यांच्या जे काही समस्या आहेत ते आपल्यापर्यंत याव्यात यासाठीच ब्रिटिशांची ही जर आपण बघितलं तर लॉर्ड डफरिनच्या डोक्यातली ही कल्पना होती असं म्हटलं जातं आणि त्यानुसार त्याने ॲलन ह्युमला सांगितलं आणि त्यानुसार अॅलन ह्युमनं या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा हे उद्दिष्ट जर आपण बघितलं हे नव्हतं ठीक आहे बाकीचे उद्दिष्ट होते मात्र हे ड हे उद्दिष्ट नव्हतं लक्षात ठेवायचं त्यामुळं आन्सर जर आपण बघितलं अ ब क पर्याय क्रमांक तीन हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर त्या ठिकाणी सांगता येतं मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यांनी मागण्या काय केल्या होत्या तर कायदे मंडळामध्ये भारतीयांचा प्रवेश कायदे मंडळातल्या जे काही जागा आहेत त्या जागासुद्धा त्या ठिकाणी वाढाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत त्याचबरोबर आपण बघितलं जे काही आय सी एस परीक्षा आहे त्या आय सी एस परीक्षाची जी काही वयोमर्यादा आहे त्यामध्ये वाढ करावी कारण की ब्रिटिशांनी जर आपण बघितलं सुरुवातीच्या काळामध्ये बावीस ते तेवीस वर्ष त्या ठिकाणी वयोमर्यादा होती मात्र त्यांनी काय केलं होतं एकोणीस वर्ष इतकं कमी केलेलं होतं मग हे एकोणीस वर्ष जी काही वयोमर्यादा केलेली होती त्यामुळं विद्यार्थ्यांना त्या अजून एक महत्वाची गोष्ट काय होती ह्या ज्या काही आय सी एसच्या परीक्षा असायच्या त्या कुठं भारतात व्हायच्या का तर भारतात व्हायच्या नाही त्या व्हायच्या इंग्लंडमध्ये आणि इतक्या कमी वयाच्या मुलाला कोणत्याही त्याचे जे काही आई वडील आहेत ते या ठिकाणी समुद्र मार्गाने प्रवास करत इंग्लंडला पाठवणार नाहीत कारण की हा जो काही समुद्र मार्गाचा प्रवास होता ते आत्ताच्यासारख्या जे काही सुखसुविधा उपलब्ध आहेत आपल्याला तुम्ही प्लेनने जाऊ शकता किंवा अत्याधुनिक क्रूजनी तुम्ही जाऊ शकता जहाजांनी जाऊ शकता मात्र त्या काळामध्ये अशी सिच्युएशन नव्हती हो एखाद्या वेळेस समुद्रामध्ये वादळ वगैरे आले तर त्या ठिकाणी त्या बोटी बुडून पण जायच्या किंवा दिशा दिशाहीन होऊन जायच्या कुठेही भरकटून जायच्या त्यामुळं एवढ्या कमी वयाच्या मुलाला या ठिकाणी हे हे जे आहेत आई वडील जे आहेत त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये पाठवत नव्हते त्याचप्रमाणे ही परीक्षा इंग्लंडमध्ये असल्यामुळं ही कशी होती खर्चिक स्वरूपाची सुद्धा होती सामान्यांना हे जो काही खर्च आहे ते परवडणं सुद्धा शक्य नव्हतं त्यामुळे ही परीक्षा जी आहे ती इंग्लंडप्रमाणे भा इंग्लंडप्रमाणेच काय भारतामध्ये सुद्धा घेतली जावी ही मागणी जी आहे ती काँग्रेसने पुढच्या काळामध्ये केली होती मात्र जर आपण बघितलं तर यांचा उद्देशच काय होता हे वयोमर्यादा कमी करण्यामागचा तर लक्षात ठेवा भारतीयांना ही परीक्षा देता येऊ नये म्हणूनच त्यांनी काय केलं होतं तर ही जी काही वय आहे ते क एकोणीस बावीसवरून एकोणीस इतकं कमी केलं होतं लक्षात ठेवा आन्सर काय असेल पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं आन्सर सांगता येईल काकोरी घटना टिंबटिंब यांच्याशी संबंधित आहे चला काकोरी घटना जर आपण बघितलं ऑप्शन आहे तुमच्यासमोर अभिनव भारत त्याचबरोबर जर आपण बघितलं पुढचं आहे कम्युनिस्ट पार्टी तिसरं आहे इंडियन रिपब्लिकन आर्मी चौथा ऑप्शन आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन यापैकी जर आपण बघितलं तर काकोरी घटना जी आहे ती नेमकी कशाशी संबंधित आहे बघा लक्षात घ्यायचं आहे काकोरी घटना जर आपण बघितली कशाशी संबंधित आहे तर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याच्याशी संबंधित आपल्यालाही सांगता येते ठीक आहे सुरुवातीला जर आपण बघितलं तर हे काय होतं हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन इतकंच होतं लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठावीस साली भगतसिंगांच्या सांगण्यावरून यामध्ये सोशालिस्ट हा शब्द जो आहे तो ॲड करण्यात आलेला होता आता काकोरी हे जे काही ठिकाण आहे ते नेमकं कुठं आहे तर उत्तर प्रदेशमध्ये लखनऊ हे जे काही शहर आहे या पासून आठ किलोमीटर अंतरावर ठीक आहे पासून आठ किलोमीटर अंतरावर काकोरी नावाचं जे काही स्टेशन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक योजना जी आहे ती आखण्यात आलेली होती ती योजना म्हणजेच काय तर ब्रिटिशांचं जे काही खजिना आहे ती त्या ठिकाणी लुटण्याची योजना त्यांनी आखलेली होती आता काय व्हायचं ब्रिटिशांचं जे काही पोस्ट खातं आहे किंवा इतर जे काही सरकारी कार्यालयं आहेत त्यामध्ये जमलेला जो काही पैसा आहे तो रेल्वेने त्या ठिकाणी काय केला जाणार होता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जाणार होता आणि ही स्टे रेल्वे जी आहे ती काकोरी स्टेशनवर पुढे जाणार होती मग जे काही आपले क्रांतिकारक आहेत त्यांना शस्त्रास्त्र खरेदीसाठी किंवा इतर बाबीसाठी काय लागायचं तर मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लागायचे मात्र त्या पैशाच्या अभावी अभावामुळं त्यांना ज्या काही क्रांतिकारी घटना आहेत त्या त्या ठिकाणी किंवा कृत्य आहे ते करता येत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं होतं सरकारचा खजिना लुटण्याची एक योजना जी आहे ती आखलेली होती मग त्यानुसार लक्षात ठेवा नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस ही तारीख जी आहे ती निश्चित करण्यात आली होती कधी नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस ही जी काही तारीख आहे ती निश्चित करण्यात आली होती त्यानुसार ही जी काही रेल्वे आहे त्या रेल्वेमध्ये आधीच काय झाले होते हे तर त्या डब्यामध्ये जाऊन बसलेले होते आणि जशी ही रेल्वे या काकुरी स्टेशनजवळ आलेली होती त्यानुसार त्या रेल्वेतलं जे काही चेन असते ती चेन ओढली त्यानुसार ती रेल्वे थांबली जे काही तिथले सुरक्षा गार्ड होते त्यांच्यावर यांनी बंदुका रोखल्या आणि अशा पद्धतीनं या काकोरी स्टेशन जवळ काय झालेलं होतं तर त्यांनी ब्रिटिशांची जी काही संपत्ती किंवा ब्रिटिशांची जी काही खजिना भरून असलेली जी काही ट्रेन चालली होती ती ट्रेन त्यांनी काय केली होती लुटलेली होती मग यामध्ये कोण होतं चंद्रशेखर आझाद तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे चंद्रशेखर आझाद तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे जर आपण बघितलं रामप्रसाद बिस्मिल त्यानंतर जर आपण बघितलं अजून एक नाव सांगता येतं अशफाक अशफाक उल्ला खान हे नाव सुद्धा तुम्हाला सांगता येतं इत्यादी क्रांतिकारकांनी काय केलं होतं तर याची जी काही योजना जी आहे ती आखलेली होती चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्मिल अश्फाक उल्ला खान यांनी काय केलं होतं तर ही जी काही लूट आहे ती त्या ठिकाणी केली होती लक्षात ठेवायचं ठीक आहे उत्तर प्रदेशमध्ये लखनौजवळ आठ किलोमीटर अंतरावर काकोरी हे स्टेशन आहे त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्मिल अशफकुल्ला खान इत्यादींनी काय केले आहे तर इथली जी काही संपत्ती आहे किंवा इथली जी काही ट्रेन आहे ती लुटलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं आन्सर आपल्याला सांगता येईल भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष सगळ्यात सोपा प्रश्न आपल्याला सांगता येईल भारतीय राष्ट्रीय सभा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर वेमेश चंद्र बॅनर्जी आहेत लक्षात ठेवा ठीक आहे वेमेश चंद्र बॅनर्जी हे काय होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष सांगता येतात आता जर आपण बघितलं या आप प्रश्नाचा आन्सर त्या ठिकाणी लक्षात ठेवा ॲलन ह्युमनं काय केलं होतं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती कधी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली काय झालेली आहे या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली कोणी ठिकाणी मुंबईमध्ये याचं जे काही पहिलं अधिवेशन आहे ते कुठं होणार होतं पुण्यामध्ये होणार होतं लक्षात ठेवा पात्र पुण्यामध्ये काय होती कॉलराची साथ होती लक्षात ठेवा बऱ्याच जणांचं इथं कन्फ्युजन आहे की पुण्यामध्ये काय होती प्लेगची साथ होती मात्र पुण्यामध्ये जर आपण बघितलं प्लेगची साथ जी आहे ती कधी आलेली होती अठराशे सत्त्याण्णवला आलेली होती आणि राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कधी भरलेलं होतं अठराशे पंच्याऐंशी मध्ये भरलं होतं आणि अठराशे पंच्याऐंशीला पुण्यामध्ये काय होती कॉलराची साथ होती प्लेगची साथ अठराशे सत्त्याण्णव मध्ये आलेली होती ज्या साथीमध्ये जर आपण बघितलं चाफेकर बंधूंनी काय केलं होतं पुण्याच्या गणेशखिंडीमध्ये जो काही जुलमी कमिशनर होता रँड त्या रँडची हत्या केली होती कारण की रँडनं काय करू लागलेला होता तर पुण्यामधल्या लोकांचा छळ करू लागलेला होता त्यामुळे त्याची हत्या जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती लक्षात ठेवायचं ठीक आहे तर हे जे काही पहिले अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी लक्षात ठेवा विमेशचंद्र बॅनर्जी व्हायचं कोणाला होतं लॉर्ड रेला त्या ठिकाणी अध्यक्ष व्हायचं होतं मात्र ब्रिटिशांचा प्रत्यक्ष संबंध अशा संघटनांमध्ये नको म्हणून त्या ठिकाणी त्याला विरोध झाला होता म्हणून याचं जे काही अध्यक्षस्थान आहे ते विमेशचंद्र बॅनर्जी यांना देण्यात आलं होतं लक्षात ठेवा ठीक आहे आणि अशा पद्धतीनं पहिले ते काय होते ख्रिश्चन व्यक्ती होते ज्यांनी काय केलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं कारण की विमेशचंद्र बॅनर्जीनी ख्रिश्चन धर्म जो आहे तो त्या ठिकाणी स्वीकारलेला होता लक्षात ठेवा ठीक आहे तर हे महत्वाचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल व्यमेशचंद्र बॅनर्जी ठीक आहे त्याचपणे काही गोष्टी यातल्या जर महत्त्वाच्या आपण बघितल्या तर हे जे काही पहिलं अधिवेशन आहे ते अधिवेशन पार पाडण्याची जी काही जबाबदारी आहे ती पुन्हा सार्वजनिक सभेने स्वीकारली होती जर ते पुण्यामध्ये झालं असलं तर मात्र झालं कुठं मुंबईमध्ये मग मुंबईमध्ये कोणी स्वीकारलेली आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननं या ठिकाणी याची जबाबदारी जी आहे ती स्वीकारलेली होती ज्याची स्थापना जी आहे ज्यांना आपण ब्रदर्स इन लॉ म्हणून ओळखतो ब्रदर्स इन लॉ म्हणून कोणाला ओळखतो कमेंटमध्ये सांगायचं आहे त्या तिघांनी एक जानेवारी अठराशे पंच्याऐंशी साली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची काय केली होती स्थापना केली होती पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येतं पुढे बघा टिंबटिंब यांनी रामोशींना संघटित करून ब्रिटिश विरोधी बंड पुकारलेला आहे ऑप्शन आहेत वासुदेव बळवंत फडके रामसिंह कोका बिरसा मुंडा कजरासिंग यापैकी जर आपण बघितलं तर रामोशांना संघटित करून ब्रिटिशांविरोधात बंड कोणी पुकारलेलं होतं वासुदेव बळवंत फडके त्यामुळं बघा पर्याय क्रमांक तीन फक्त अ काय असेल या, या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं आता वासुदेव बळवंत फडके यांच्यावर जर आपण बघितलं तर यांचा जन्म कुठं झालेला आहे कुलाबा जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्यावेळेसचा जो काही कुलाबा होता त्याचं सध्याचं नाव काय आहे रायगड ठीक आहे त्यावेळेस त्याचा कुलाबा म्हटलं जायचं मग या कुलाबामध्ये शिरोढोन या ठिकाणी काय झाला होता तर त्यांचा जन्म जो आहे तो झालेला आहे शिरोढोन या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे कोणाचा वासुदेव बळवंत फडके यांचा कुलाबामध्ये शिरोढोन या ठिकाणी जन्म झालेला आहे एक्यवर्धनी सभा असेल पुन्हा नेटिव सभा असेल याची स्थापना कोणी केली होती तर लक्षात ठेवायचं वासुदेव बळवंत फडके यांनी ठीक आहे पुना नेटिव इन्स्टिट्यूटची स्थापना असेल किंवा त्यासपणे एक्के वर्धिनी या संस्थेचे संस्थापक कोण आहेत वासुदेव बळवंत फडके आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं ना ना। नाव काय आहे दत्त महात्म्य हा ग्रंथ जो आहे तो त्यांनी लिहिला होता जो की सात हजार ओव्यांचा हा ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिला होता ते काय होते दत्त उपासक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात ठीक आहे मग यांनी काय केलं होतं तर बघा यां हे जर आपण बघितलं सुरुवातीला रेल्वे खात्यामध्ये काय होते लिपिक म्हणून यांनी काम केलं होतं ठीक आहे लिपिक म्हणून काम केलं होतं त्याचपणे जर आपण बघितलं तर कारकून म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं दोन ठिकाणी त्यांनी नोकरी जी आहे ती त्या ठिकाणी स्वीकारलेली होती मात्र नोकरीवर असतानाच काय झालेलं होतं तर त्यांची आई ज्यावेळेस आजारी होती त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी सुट्टी देण्यात आली होती सुट्टी जी आहे ती देण्यात आलेली नव्हती त्यामुळे ते काय झाले होते ब्रिटिशांच्या या धोरणाबाबत प्रचंड चिडलेले होते त्याचबरोबर आणि हे ब्रिटिशांचे काही धोरण आहे ते सुद्धा त्यांना बऱ्याच दिवसापासून खुपच होतं त्यामुळे त्यांनी काय केलं होतं पुढच्या काळामध्ये उटाव जे आहे, करेला आहे, है आहे यान्चा, यान्चा है ते करायला सुरुवात केली होती मात्र उटाव जे आहेत त्याचं स्वरूप यांचं वेगळं होतं यांनी काय केलं होतं सुरवातीच्या काळामध्ये जे काही गावं आहेत त्या गावांवर दरोडे टाकायला सुरुवात केली होती म्हणजे जे काही श्रीमंत लो व्यक्ती आहेत यांच्या यांची जी काही संपत्ती आहे ते त्यांनी लुटण्याचं काम केलं होतं मग आता यांना पकडण्यासाठी जर आपण बघितलं तर एक डॅनियल नावाचा अधिकारी जो आहे तो नेमण्यात आलेला होता आणि यांनी पहिला जो दरोडा आहे तो दरोडा पहिला कोण्या ठिकाणी टाकलेला होता तर एक धामारी नावाचं गाव आहे लक्षात ठेवा धामारी या गावावर त्यांनी काय केलं होतं पहिला दरोडा टाकलेला होता त्याचप्रमाणे यांना पकडण्यासाठी मेजर डॅनियल कोण आहे मेजर डॅनियल या ब्रिटिश अधिकाऱ्याची किंवा ब्रिटिश ची ब्रिटिशाची काय करण्यात आली होती नियुक्ती जी आहे ती करण्यात आली होती मग हा जो काही डॅनियल आहे तो बऱ्याच दिवस त्यांच्या मागावर होता मात्र यांचा सुगावा जो आहे तो काही केलेल्या ब्रिटिशांना लागत नव्हता परिणाम पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं यांनी वेगवेगळी जी काही बक्षिसं आहेत ते सुद्धा घोषित केलेले होते मग एक गाव आहे लक्षात ठेवा देवर नावडगी नावाचं गाव आहे विजापूरजवळ ठीक आहे देवर नावडगी नावाचं गाव आहे विजापूरजवळ या ठिकाणी ते एका बौद्ध स्तूपामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ते आराम करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी किंवा या डॅनियलनं काय केलेलं होतं त्यांना पकडून अटक केली आणि एडनच्या तुरुंगामध्ये त्यांना पाठवलेलं होतं लक्षात ठेवायचं आहे आता हे एडन हे ठिकाण कुठं आहे सर्वांनी सांगायचं आहे ठीक आहे एडन हे ठिकाण कुठं आहे चला महत्वाचं आहे बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं ब्रह्मदेश म्यानमार या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हे वाटतं मात्र कुठं असेल कमेंटमध्ये सांगायचं की येडन ठिकाण कुठं आहे त्या ठिकाणी यांना काय करण्यात आलं होतं तुरुंगामध्ये पाठवण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल अनाथ बालिकाश्रमाची सुरुवात टिंबटिंब यांनी केलेली आहे कशाची अनाथ बालिकाश्रमाची स्थापना बऱ्याचदा आपण डिस्कस केले कोणी धोंदो केशव कर्वे यांनी काय केलेलं आहे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर महत्वाचं आपल्याला सांगता येतं त्याचबरोबर जर आपण बघितलं तर यांनी काय केलं आहे तर विधवा विवाह उत्तेजक मंडळाची सुद्धा स्थापना केली आहे कशाची विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना करणारे सुद्धा कोण आहेत तर या ठिकाणी धोंडो केशव कर्वे आहेत यांनाच काय म्हटलं जातं अण्णासाहेब कर्वे म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर यांचं एक आत्मचरित्र आहे ज्याचं नाव काय आहे लुकिंग बॅक किंवा त्यालाच आत्मवृत्त सुद्धा मराठीमध्ये म्हटलं जातं ठीक आहे धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं होतं तर महिलांच्या किंवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलं होतं शारदा सरमधल्या गोदुबाईंशी त्यांनी त्या ठिकाणी विवाहसुद्धा केला होता त्याचप्रमाणे के समता नावाचं जे काही मासिक का आहे तेसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं ह्या ज्या ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारत सरकारचा सर्वोच्च जो काही पुरस्कार आहे भारतरत्न या पुरस्कारानेसुद्धा यांना काय यांचं काय करण्यात आलं होतं सन्मान करण्यात आला होता इतकंच नाही तर एकोणीसशे सोळा साली त्यांनी जपानच्या महिला विद्यापीठाकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी देशातलं पहिलं महिला विद्यापीठाची स्थापनासुद्धा त्यांनी केली आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे या बाबी यातल्या महत्वाच्या सांगता येतात मगो रानडे जर आपण बघितलं तर रानडे हे यांनी काय केलं होतं सामाजिक परिषद जी आहे ते सामाजिक परिषदेमागं जे काही योगदान होतं ते कोणाचं आहे त्या ठिकाणी मगो रानडे यांचं सांगता येतं महात्मा ज्योतिबा फुले सर्वांना माहिती आहे स्त्री शिक्षण आहे त्याचमध्ये दलित उद्धार आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा त्यांनी केली होती डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यावर जर आपण बघितलं तर यांनी सुद्धा काय केलं होतं तर इथल्या दलितांना जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ज्ञान त्यांच्यामध्ये त्यांच्यातलं अज्ञान जे आहे ते दूर करण्यासाठी यांनी संपूर्ण आयुष्य जे आहे ते खर्च केलं होतं लक्षात ठेवा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्याचबरोबर राजकीय पक्षाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी काय केलं होतं कार्य केलं आहे कोणी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी ठीक आहे या प्रश्नाचा आन्सर काय असेल पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल माझ्या आठवणी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं असं विचारले आपल्याला आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे आहेत विठ्ठल रामजी शिंदे आहेत पंडिता रमाबाई आहेत आणि रमाबाई रानडे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात आता माझ्या आठवणी व अनुभव असा असायला पाहिजे होतं ठीक आहे काय म्हणतील आहे माझ्या बघा माझ्या आठवणी व अनुभव हे पुस्तक कोणाचं आहे तर विठ्ठल रामजी शिंदे यांचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं होतं माझ्या आठवणी व अनुभव नावाचं पुस्तक लिहिलं होतं लक्षात ठेवा फक्त माझ्या आठवणी आहे का फक्त माझ्या आठवणी नाही तरी सुद्धा या प्रश्नाचा आन्सर काय आहे पर्याय क्रमांक दोन आहे पूर्ण नाव काय आहे पुस्तकाचं माझ्या आठवणी व कारागृहातले अनुभव असं त्या ठिकाणी त्याचा आपल्याला सांगता येतं त्याचप्रमाणे अजून एक आपल्याला पुस्तकाचं नाव सांगता येतं आमच्या आयुष्यातील काही आठवणी ठीक आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक कोणाचं आहे रमाबाई रानडे यांचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे रमाबाई रानडेंनी काय केलं होतं आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे जे काही पुस्तक आहे ते आपल्याला रमाबाई रानडे यांचं सांगता येतं ठीक आहे पंडिता रमाबाई यांच्यावरती जर विचार केला तर पंडिता रमाबाईंनी काय केलेलं होतं तर माजी साक्ष नावाचं जे काही आत्मचरित्र आहे त्यांनी लिहिलं होतं त्याचबरोबर आपण बघितलं हिब्रू भाषेचं व्याकरण त्यांनी लिहिलं आहे द हायकास्ट हिंदू वुमन हा ग्रंथसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लिहिला आहे हे जे काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत ते कोणाचे आहेत तर लक्षात ठेवा पंडिता रमोबाईंचे आहेत अण्णाभाऊ साठे यांच्यावर जर आपण बघितलं तर ते शाहीर होते शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून आपण त्यांना ओळखतो त्याचबरोबर यांनी काय केलं होतं सगळ्यात गाजलेली जी काही कादंबरी आहे फकिरा या फकीरा कादंबरीचे लेखकसुद्धा कोण आहेत अण्णाभाऊ साठे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात ठीक आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे विठ्ठल रामजी शिंदे माझ्या आठवणी व अनुभव त्याचप्रमाणे पंडिता रमा सॉरी रमाबाई रानडे जर आपण बघितलं आमच्या आयुष्यातील काही आठवणी ठीक आहे आठवणी आठवणी इथं सेम आहे गोंधळ उडायला नको वीरा शिंदे म्हटल्यानंतर माझ्या आठवणी व अनुभव रमाबाई रानडे म्हटल्यानंतर आमच्या आयुष्यातील काही आठवणी महादेव गोविंद रानडे यांच्या काय होत्या पत्नी होत्या आणि महादेव गोविंद रानडे आणि रमाबाई रानडे यांचं जे काही दोघातलं आयुष्य होतं त्या आयुष्यातल्या जे काही आठवणी आहेत ते त्यांनी या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत लक्षात ठेवा किंवा या आत्मचरित्रामध्ये लिहिलेल्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे जे काही इतिहासाचे प्रश्न होते दोन हजार एकवीस सालच्या पेपरमधले ते आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या अभ्यास आहेत बाकी जे काही पेपर असतील ते त्या ठिकाणी दोन हजार एकवीसचं त्या ठिकाणी हा पेपर होता बाकी जर त्या ठिकाणी इतर महत्त्वाचे काही प्रश्न असतील तेसुद्धा आपण तुमच्यासमोर घेऊन येऊया ठीक आहे तर आत्ता थांबूयात भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू सो मच हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत्र अभ्यास मित्र धन्यवाद